हेलो हेलो सर, याच दरम्यान मॅचला सुरुवात होईल. मिडल ऑर्डरमध्ये आपण पहाल की फलंदाजी करणार, आपण पहाल की मोरिया इलेव्हन संघ आपल्याला मिडल ऑर्डरमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये धावसंख्या जमवायच्या 59 धावसंख्येचा डोंगर या ठिकाणी मात्र उभं केलंय, आणि उभं करत असताना 59 धावसंख्येचे पारी खेळायचे. याच दरम्यान या ठिकाणी विराज देशमुख यांच्याकडून संघ मालक आहेत, त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल फलंदाजासाठी. पहिलाच या ठिकाणी डॉट बॉल येतोय, डॉट बॉलच्या साई आणि धावपळकाचा श्रीगणेशा अगदी गोलंदाजीच्या वाईट बॉल येतोय, अतिरिक्त धाव येते. क्रिकेटमधील 22व्या क्रमांकाचा नियम आहे, एक अतिरिक्त धावसंख्येने धावपळकाचा श्रीगणेशा वेल वाईट बॉल स्वैर चेंडू, अतिरिक्त चेंडूचा मारा या ठिकाणी केला जातोय. गोलंदाजी मार्गवर आहे सागर, आपल्याला पाहायला मिळतोय. सागर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवर, त्याचबरोबर फलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळेल. सागरच पाहायला मिळेल आपल्याला, अगदी हलक्या हाताने कट केली जाते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एकच धाव येईल, एक धावसंख्येने धावफळकाचा श्रीगणेशा जो अतिरिक्त धावसंख्येने झाला होता तो आता फळीनी होतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 3 आकड्यावरती, 3 धावा धावफळकावर मात्र जाऊन पोहोचल्यात. 59 धावसंख्येचं या ठिकाणी टार्गेट आहे, हे टार्गेट सेट केलंय, आणि हा टार्गेट सेट करत असताना आपण पाहाल की दोन्ही फलंदाज अगदी आता आपल्या संघाची जोखीम आपल्या खांद्यावर घेऊन मात्र मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळतील. अगदी चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहत आहे. अॅक्रॉस द लाईनचा फटका घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पंचांकडे अपील मागितली जाते, पंच चाणक्य आहेत, हुशार पंच आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर केली जाईल, या स्पर्धेचा नियम आहे. दुसरी सेमीफायनलची मॅच असेल, दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅचमधून जो संघ जिंकेल तो मात्र डायरेक्ट मेगा फायनलमध्ये. एकोणसाठ धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट आहे. तीन धावा धावपळकावर लागल्या जात आहेत, अगदी 59 म्हटलं तर धावसंख्या काही वाटत नाही, पण ह्याच धावसंख्या 60 असत्या तर एकदम मोठं आव्हान वाटलं असतं. जर 49 धावसंख्या असत्या तर काय वाटलं नसतं, पण त्या 50 धावसंख्या असत्या तर ते खूप मोठं आकडा वाटलं असतं. अगदी आपण मार्केटमध्ये गेलो तरी 99 रुपयाला वस्तू दिसली का आपण त्या वस्तूचा घेण्याचा काही विचार करत नाही, पण तीच वस्तू 100 रुपयाला दिसली आपल्याला तर अगदी त्या वस्तूचा आपण 100 वेळा विचार करतो की एवढी महाग वस्तू आहे. चांगला फटका आहे, चेंडू सरळ सीमा रेषेपलीकडे जातोय. दुसऱ्या सत्रामधील पहिला चौकार. मोठा फटका एक्झिक्यूट केला जातो, स्ट्रेट ड्राइव, चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे.
पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफळकावर मात्र दहा बयून पोहोचल्या त्या अकरा आकड्यावरती. अकरा धावसंख्या मात्र धावफळकावर लागली जाते. खरं तर अगदी आपण पाहाल सेमीफायनल जी मॅच आहे आणि पाच षटकांची मॅच या ठिकाणी खेळवली जाते. जर ही मॅच चार षटकांची जर झाली असती तर फायनलची मॅच बघण्यासाठी अगदी मजा आली असते, कारण की खेळाडू मात्र मैदानावरती आता जीवाच्या आकांताने खेळणार की मेगा फायनलमध्ये जाताना. आणि फायनलमध्ये जात असताना यामधून दोन संघ जाईल, अगदी दोन संघांदरम्यानची लढत जरूर होईल, पण त्यामध्ये लो स्कोरिंग मॅच ही कोणाची होणार ते पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. खरं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लाल्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर डिलिव्हरी, पंचांकडे अपील मागितली जाते. डॉट बॉल येतोय. जसजसे डॉट बॉल फेकले जातील तसतसं धडपण मात्र प्रतिस्पर्धी संघावर वाढत जाणार आहे. यात मात्र शंका नाही आहे. 59 धावसंख्येचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे लाल्या गोलंदाज प्रशांत आपण पाहते. गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या एसटीने तयार होतोय पुढे एकदा गोलंदाजीसाठी. मोठा फटका आहे चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अगदी आपण पाहताय की हाताला स्पर्श होतोय, डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय की काय, पण ते होत नाहीये. थ्रो देखील थोडासा आपण पाहताय की फेकी चुकीची फेकली जाते. एक धाव शॉर्ट असेल त्यामध्ये फलंदाजाची एक धाव शॉर्ट आहे. गोलंद पंचांचा संपूर्ण लक्ष आपल्यावर असणार आहे. आपण पंचांच्या निगराणीमध्ये काम खेळतोय. इकडे कॅमेरे आहेत आणि मैदानावरती पंच आहेत, तर तुमच्याकडून जी चुकी होईल ती मैदानावरती पकडली जाईल. एकदा शॉर्ट असेल त्यामुळे एकच धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावसंख्येत एका आकड्याने बदल होईल. धावफळक मात्र जाऊन पोहोचेल ते 12 आकड्यावरती. 12 धावसंख्या आपण पाहतोय की धावफळकावर लागली जाते. पुन्हा एकदा प्रशांत उर्फ लाल्या मोठा फटका एक्झिक्यूट केला जातो. चेंडूला मात्र ब्रर कावला जातोय. सीमारेषे त्यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा प्राइज आहे या ठिकाणी. संघ मालक येते देखील. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे संघ मालक देखील आता या ठिकाणी उठले पाहिजेत की त्यांनी देखील पारितोषिक लावलं पाहिजेत विकेटसाठी, विकेट हॅट्रिकसाठी, डॉट बॉलसाठी. लाल्या आपण पाहताय की गोलंदाजी मार्गवर आहे, ज्याच्यावर प्रहारी हल्ला चढवला. आता लाल्या मैदानावरती जरूर गनिमी कावा करेल. गनिमी कावा या ठिकाणी उपयोगाला येत नाही, पण त्या गनिमी काव्यावर आज चढवल्याला शेर. जर या चेंडूवर जर षटकार आला तर तब्बल 4000 रुपयांचा कॅश प्राइज मिळेल. 3000 षटकार हॅट्रिकचे. पंचांकडे अपील. येस, डेफिनेटली आउट. फलंदाज होतोय बाद. पंचांच्या समोर, यष्ट्यांच्या अगदी समोर भेटला जातोय. फलंदाज होणार बाद. लेग बिफोर द विकेट. अगदी पायावरती चेंडू आदळला जातोय. पंचांना समोर भेटला तो देखील एसटीचा. खरं तर रुपेश सर, ही मॅच गावाची आहे. कारव प्रीमियर लीग आहे म्हटलं तर ही लीग तुमच्या गावाच्या बाजूची गावं देखील ही मॅच पाहतायत. जर याच्यातली एखादी चुकी जरी किंवा एखाद्या धावफळक मात्र जाऊन पोहोचलंय,
25 या 24 या आकड्यावरती जर एखाद्या गोलंदाजावर जर तुम्ही आक्षेप घेतला तर बाजूची गावं देखील त्या गोलंदाजावर पहिल्या चेंडूपासून आक्षेप घेतील आणि जे आर्ग्युमेंट आपण फलंदाजी करत असताना करता ती आर्ग्युमेंट देखील बाजूची गावं असलेले जे प्रेक्षक आहेत जे खेळाडू ही मॅच बघतात ते देखील आपली पाहत राहतील. 24 जावा धावपळकर मात्र लागले जात आहेत. स्लोवर डिलिव्हरी चेंडू अगदी फसवण्याचा प्रयत्न केला जातोय. गुगली टाकली जाते. दुसरं षटक आपण पाहतोय या ठिकाणी समाप्त होतोय. तीन चेंडू आणि आता विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. येणार एअर टाईट मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. किमान एखाद दुसरी विकेट या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये जर पडली तर अगदी आता थोडी पळताप होईल मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाची होईल. किंवा एखाद दुसऱ्या चेंडूवर जर षटकार आला तर अगदी क्षेत्ररक्षक करणारा संघ थोडा बॅकफूट वर जाईल यात मात्र शंका नसेल. एकीकडे किरण बनोटे यांचा संघ आहे तर दुसरीकडे विराज देशमुख यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका एक्झिक्युट केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय का. चेंडूला मात्र भिरकावलं जात आहे. सीमा रेषा पार सावकार. स्पष्ट गोलंदाजाच्या चार धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. चार या धावसंख्येने धावपळक मात्र जाऊन पोहोचलो. 29 या आकड्यावरती 59 धावसंख्येचं टार्गेट आहे. 34 धावा हव्या होत्या 18 चेंडूंमध्ये आणि या धावसंख्या होत असताना आपण पाहताय की धावा येऊन पोहोचल्या 29 या आकड्यावरती. म्हटलं तर अजूनही विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. 17 चेंडू आणि 30 धावसंख्येचं समीकरण आपण मैदानावरती पाहू शकाल. सतरा बॉल 30 हे समीकरण आपण पाहू शकाल. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे. सागर ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं सागरने तोच तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. चेंडूला फ्लिक केला सरासरीने आपल्याला पाहायला मिळते. अक्रॉस द लाईनचा फटका. क्षेत्ररक्षण थोडंसं फिरवलं गेलं. एकच जाव दुसऱ्या धाब्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय. विकेट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहता की केला जातोय. दुसरा धाबे देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत. दोन धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत दोन आकड्यांनी बदल होईल. धावपळक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 41 आकड्यावरती. 41 धावा आता 9 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. एखाद दुसरा डॉट बॉल किंवा एखादी विकेट मोर्या 11 संघाला थोडी महागडी पडेल किंवा एखाद दुसरा सिक्सर. अक्रॉस लाईन
अरे वो फालका पड़ला हेलो हेलो पाच चेंडू आणि विजयासाठी अजूनही आठ धावसंख्येची गरज असणार आहे. यानंतरची मॅच असेल डॉट बॉल. अजून एखादा जर डॉट बॉल आला तर मॅच मध्ये खूप रंग आपल्याला पाहायला मिळेल. एअर टाईट मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता चेंडू शिल्लक आहेत चार आणि धावसंख्या पाहिजे होती आठ. चार चेंडू आठ धावसंख्येचं समीकरण मैदानावरती असणार आहे. अगदी हे समीकरण कोणाच्या बाजूने जात आहे हे पाहणं देखील खूप महत्वाचं असणार आहे. यश पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. डान्सिंग द ग्राउंड एक धाव एकच जावील. बेल सुटल्या जात आहेत. डायरेक्ट थीट आपण पाहत या ठिकाणी केली जाते. एकच जावील. धावसंख्येत एक याकड्याने बदल होईल. धावपळक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 52 याकडे वरती. आता तीन चेंडू आणि विजयासाठी सात धावसंख्येची गरज आहे. तीन चेंडू सात धावसंख्येची गरज. या चेंडूवरती खऱ्या अर्थाने या मॅचचा संपूर्ण निकाल आहे. तीन चेंडू सात धावसंख्येची गरज. सामना बरोबरी झाला तर सुपर ओव्हर मध्ये जाईल. या चेंडूवर खऱ्या अर्थाने या सामन्याचा संपूर्ण निकाल असेल. या चेंडूवर जर विकेट घेतली दिलीपजी बोराडे यांच्याकडून 1000 रुपये आणि सिक्स जरी मारला तरी त्यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. सिक्स येतोय. चेंडू सरळ सी मारे शिपार षटकार. विनंती असेल प्रेक्षकांना थोडा आपण खाली बसायचंय. चला मोरिया 11 थोडं बाजूला यायचं. दोन चेंडू एक धावसंख्येची गरज. दोनही बॉल जर डॉट पडले तर सुपर ओव्हर होईल. आणि अगदी आपण पाहाल इंटरनॅशनल क्रिकेटचा नियम देखील आहे. शेवटच्या षटकामध्ये एखाद दुसऱ्या धावसंख्येची गरज असेल तर 11-11 खेळाडू 38 आतमध्ये देखील आपण घेऊ शकता. श्रेयांश आणि
सर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दोन ओवर ची मैच असेल यजर्मन या मैच का हीरो नो डाउट सागर बनोटे असेल 25 रन फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत असताना दोन विकेट विराज देशमुख यांना विनंती करतो की आपले शुभास आहेत त्यांना सन्मानित करावं आणि कॅश प्राइज असेल त्यांच्यासाठी तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल आणि बोराडे सरांकडून 500 रुपयांचा पारितोषिक आलं 1000 रुपयांचा पारितोषिक आलं म्हटलं तर रोख रक्कम टोटल 3000 रुपयांचा त्यांच्यासाठी कॅश प्राइज असेल आणि या मॅच साठी मायक्रोफोनवर असेल आमचे विजय डोके असतील किशोर आणि विकी हजार हजार याचबरोबर किशोर आणि विकी साठी देखील 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल चला विजय सर आपण या मायक्रोफोनवर याचबरोबर गजानन बनोटे यांना 500 रुपयांचा प्राइज असेल विराज देशमुख संघ मालक आहेत त्यांचे गजानन बनोटे आणि मनोज कांबडी यांना देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल ट्रॉफीसाठी मॅच होईल आणि या मॅचसाठी मायक्रोफोनवर असतील या गावचे सुपुत्र विजय डोके
हॅलो, तर दोन ओव्हरचा सामना असेल, दोन्ही संघनायकांनी याची नोंद घ्यायची आणि खेळाडूंनी सर्कल नसेल, दोन ओव्हरचा सामना असेल आणि सर्कल नसेल तर याच वेळेस मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली आहे. आनंदी स्मॅचर संघाची प्रशांत सूर्यराव आणि सागर कांबळी. यावेळेस गोलंदाजीसाठी असेल वेगवान गोलंदाज संघाचा सेनापती रोहन बनोटेला पाहू शकता आपण. पहिलं षटक हातेण्यासाठी आलाय तर स्ट्राईकला फलंदाज पाहता आपण प्रशांत सूर्यरावला आणि नॉन स्ट्राईकला पाहता आपण सागरला. तर पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज रोहनला पाहता आपण. यामधून मात्र जो संघ मात्र विजय होईल तो मात्र तिसऱ्या क्रमांकाचा मात्र पारितोषिक उचलेल, तिसऱ्या नंबरची मात्र ट्रॉफी मात्र यातून कोण उचलेल हे मात्र या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकरच कळेल. दोन ओव्हरचा सामना, पॉवर प्ले नसेल यावेळेस प्रश्नासाठी सापडा रचला जातोय रोहन कडून. यामधून मात्र जो जिंकेल तो मात्र तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी उचलेल यात मात्र शंका नसेल. आणि पुढील सामना असेल मेगा पायनेरचा सामना मोर्या विपक्ष आयुष इलेव्हन. तर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कुठे जायचं नाही, तयार राहायचंय. नाणेफेकीसाठी यायचंय मोर्या इलेव्हन संघाचा कर्णधार आणि आयुष इलेव्हन संघाचा कर्णधार. नाणेफेकीसाठी यायचंय समालोचन कक्षासमोर. तर स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण आनंदी स्मॅचर संघाचा सेनापती प्रशांत सूर्यराव आणि दुसऱ्या बाजूला रियांश वारे संघाचा सेनापती रोहन बनोटे. यावेळेस पंतांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता आणि चेंडू रिव्ह्यू व्हाईट साठी रिव्ह्यू आहे का एलबी तर आयुष इलेव्हन संघाचा कर्णधार यायचाय. नाणेफेकीसाठी आयुष इलेव्हन संघाचा कर्णधार यायचाय. मोर्या इलेव्हन संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. एक मिनिट हा चेक केला जातोय. इथे मात्र ऑफिशियल पंच हरेश करारे सर मात्र इथे नॉट आउट, यस नॉट आउट डिसिजन मात्र दिला गेलाय हरेश करारे सरांच्या माध्यमातून मात्र इथे बघितलं गेला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा यावेळेस निर्धाव चेंडू फेकला गेलाय. तर आपण मेन पंचाच्या भूमिकेत पाहता भरपूर वर्षाचा अनुभव असलेला टांडगा अनुभव मानण्यास मात्र अर्थ नसेल. भरपूर म्हणजे भरपूर काळ मात्र क्रिकेटचा काळ गाजवला गेला त्यांच्या माध्यमातून. संतोषजी धुले साहेबांना पाहता आपण मेन पंच आणि लेग पंच पाहता आपण प्रशांत बनोटेला. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण झाले सुनील होते तिथे. थ्रोपैकी मात्र चुकीची पाहायला मिळाली. नाणेफेकीसाठी यायचं आयुष इलेव्हन संघाचा कर्णधार. यावेळेस अपील मात्र उंच चुलून धरली आहे. प्रशांत मात्र परतावा लागेल. रिव्ह्यू घेतला गेलाय. अरे सर यायचंय आपण पुन्हा एकदा, आपली मात्र इथं गरज भासली या. चेक केला जाईल.
हॅलो यस आउट असेल आता मात्र रिव्ह्यू नसेल फक्त अंपायर मात्र रिव्ह्यू घेतील. हॅलो तर याच दरम्यान मात्र प्रशांत मात्र परतावा लागेल. पहा आधीच म्हटलं होतं अनुभव मात्र भरपूर आहे पंचांकडे. यावेळेस मात्र प्रशांत बाद झालाय. गोलंदाजी मात्र सुरेख पाहायला मिळते. हरियांश वारे संघाचा गोलंदाज संघाचा सेनापती स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन खेळ करतोय रोहन बनोटे. यावेळेस मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र रिव्ह्यू गमावलाय. तर न्यू बॅट्समन मैदानामध्ये इन झालाय ज्याने याच्या आधीच्या सामन्यामध्ये दोन फलंदाजांना इम्प्रेस केलं होतं सागर आणि सिद्धेशने. तेच दोन फलंदाज पाहतात प्रशांत स्वस्तात बाद झाल्यानंतर त्यांनी जबाबदारी उचलली होती तशी जबाबदारी घ्यावी लागेल पुन्हा एकदा. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय दूरवरून शतक आलेत कैलास आहेत चेंडू खाली एकच धाव मात्र इथे एकवटली जाईल. काय गोलंदाजी केली जाते गोलंदाज रोहन याच्याकडून आतापर्यंत मात्र थांबवलं गेलंय. फलंदाजांना मात्र मोठे फटके मारू देत नाही. यावेळेस सागरला पाहतो आपण स्ट्राईकला. यावेळेस बन्नाड वेगाने फेकलेला चेंडू इथे मात्र उचले दिले गेले आणि ओव्हरची समाप्ती झाली. धावपळको धावा एकवटला गेला फक्त आणि फक्त तीन धावा. आयुष विलन संघाचा कर्णधार यायचा आपण. आयुष विलन संघाचा कर्णधार यायचा आपण आणि मोरे इलन संघाचा कर्णधार. यावेळेस मात्र गोलंदाज पाहतो दुसरं षटक घेऊन आलोय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. या षटकामध्ये 10 ते 15 धाव येणं गरजेचं असेल. हरीशला पाहतो आपण. यावेळेस खराब चेंडू होता परंतु समाचार घेत आला नाही. दुरून प्रशांत आलेत प्रथमेश होते एकच धाव मात्र एकुटले जाईल. स्ट्राईकला मात्र सागरला पाहतोय वन डाऊन आणि सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये. या लवकर नाणेफेकीसाठी नाणेफेकी केली जाईल. मोरिया इलेवन संघ आणि आयुष इलेवन या दोन संघांमध्ये मेगा फायनलचा सामना असेल. शेवटचा सामना केपीएल पर्व दुसरं यातील मात्र मेगी फायनल असेल. तर अशोकजी विशेष साहेब आपण याचे आपले असते मात्र इथे नाणेफेकी केली जाईल. 2022 पर्व दुसरं या दुसऱ्या पर्वातील मेगा फायनलचा सामना पाहू शकता आपण. मोरिया इलेवन विपक्ष आयुष इलेवन असा सामना असेल. यावेळेस चेंडूला मात्र भिरकावलाय शतक आहेत रोहन चुकी मात्र होणार नाही. एकच आणि एकापेक्षा जास्त काय नसेल. नाणेफेकी केली जाते दोन खेळाडूंमध्ये. यावेळेस मात्र शरीराचा वेद घेतलाय जोरदार अपील केली जाते.
यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी होती मैदानामध्ये, यावेळेस उडवला यशतक आहे रोहन, यावेळेस मात्र चूक नसेल, सिद्धेशला मात्र बाद व्हावं लागेल आणि यावं लागेल निराश होणं तंबूच्या आश्रयाला। धावफलक पाहतोय आपण, धावफलकावर धावा लावल्यात सात, तर नाणेफेकी झाली आयुष इलेव्हन वर्सेस मोरे इलेव्हन या संघामध्ये, आणि नाणेफेकीचं कौल आयुष इलेव्हन या संघाने जिंकलंय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। यावेळेस खोदून काढलंय चेंडू, ब्लॉकवर चेंडू होता, एकदा पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे। तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव होईल का, यस तिसरी धाव पूर्ण आणि चौथ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये करते काय तू तू मे होते, आणि यावेळेस मात्र सिद्धेशला परतावं लागेल। चौथी धाव मात्र जर का झाली असती तर पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजीसाठी सज्ज, गोलंदाज पाहतोय आपण सागर कांबडीला, तर स्ट्राईकला पाहतोय फलंदाज आरेश निरगुडा आणि नॉन स्ट्राईकला रोहन बनोटे याला। यावेळेस या दोन फलंदाजांसाठी सापडा फेकले जातील तेवढे मात्र चांगले असतील। यावेळेस पहिला चेंडू ब्लॉकरला टाकलाय, खोदून काढलाय शत्रक्ष आहे सिद्धेश, चुकी मात्र होणार नाही, एकच एकापेक्षा जास्त काही नसेल कारण रोहनला देखील माहिती एकेरी दुकेरी धावेने मात्र डोंगर आपण सहज पार करू शकतोय, त्यामुळे रिस्क मात्र घेतली जात नाही। यावेळेस काय चेंडू फेकून दिलाय, हा येतोय दमदार षटकार। या षटकाराच्या साह्याने मात्र समीकरण सोपं होत असताना या पहिल्याच षटकामध्ये पाहतोय आपण सामना रियान शिवारे संघाच्या बाजूने झुकलेला, काय फटकेबाजी केली, पहिल्या धाव पहिल्या चेंडू एक धाव घेतली आणि दुसऱ्या चेंडू मात्र सहा धावा आल्या। यावेळेस रिवर्स अटेन केलाय, चेंडूला मात्र पाठवून दिलाय तडमान रिजन मध्ये दणदणीत चौकार। यावेळेस मात्र विजयी चौकार आला, तर याच दरम्यान मी मायक्रोफोन आमंत्रित करतोय
कर्जत तालुक्यातील आणखीन एक दमदार आवाज मुंडे सरांना।